गेली 4 दिवस सातत्याने भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचा होत असलेला प्रवेश आणि येणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत विविध पदांवरील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमर शंकर मानकवले यांची युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी, दत्तात्रय पांडुरंग पुरी यांची माथाडी कामगार तालुका अध्यक्षपदी, अनिल जाधव भाजपा खालापूर तालुका उपाध्यक्षपदी, दिनेश गंगाराम जंगम ओबीसी सेल खालापूर तालुका उपाध्यक्षपदी, नामदेव सकपाळ साजगाव जिल्हा परिषद सरचिटणीसपदी, लवेश करुणूक कलोते पंचायत समिती विभाग अध्यक्षपदी, ज्ञानेश्वर पारंगे सावरोली पंचायत समिती विभाग अध्यक्षपदी, अभि कदम जिल्हा वॉरियर जिल्हा सहसंयोजकपदी, अक्षय जाधव युवा वॉरियर खालापूर तालुका संयोजकपदी, तेजस घारे युवा वॉरियर खालापूर तालुका सहसंयोजकपदी, केतन महाडी खालापूर तालुका कार्यकारिणी सदस्य युवा मोर्चा, तर राजेश नारायण पाटील सारसन बूथ अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बहेरे, मन की बात संयोजक प्रल्हाद केणी, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, खालापूर मंडळ अध्यक्ष भाजपा प्रवीण मोरे, युवा मोर्चा खालापूर तालुका अध्यक्ष नागेश पाटील, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.